विषय मराठी आज आपण माझी मराठी ही कविता पाहणार आहोत कवित्री मृणालिनी जोशी यांनी मराठी भाषेची थोरवी या कवितेत व्यक्त केली आहे मराठी बोलीचे सौंदर्य व महती यांचा यथोचित गौरव यांनी या कवितेद्वारे केला आहे आधी आपण कविता वाचू माझी भाषा माझी आई अर्थभावनांना दे तिच्या राहावे ऋणात होऊ नये उत्तर आई तिच्या एकेका शब्दाला रत्नकांचनाचे मोल कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली या नाना बोली माझी मराठी सजली माझ्या भाषेचे अमृत प्राशील तो भाग्यवंत तिचा नाही भाव असो कोणताही पंत माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई तिच्या राहावे ऋणात होऊ नये आई मराठी भाषेची थोरवी सांगताना व तिचे गुणगान गाताना कवित्री म्हणतात माझी मराठी भाषा माझी आई आहे ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते मी मराठी भाषेच्या ऋणात कायम राहून इच्छिते तिच्या उपकाराची फेड कधी करू नये तिच्या ऋणातून उतराई होऊ नये असे वाटते तिच्या एकेका शब्दाला रत्नकांचनाचे मोल कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल इथे कवित्री म्हणतात माझ्या मराठीच्या एक एक शब्दाला रत्नाचे सुवर्णाचे मोल आहे त्यात कधी उष्ण लोखंडासारखी धग असते तर कधी तो थंडगार चांदण्यासारखा सुखत असतो वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली येथे कवित्री म्हणतात माझी मराठी भाषिया रान वाऱ्याच्या वासात भिजते तिला रानातल्या वाऱ्याचा सुवास असतो विविध बोलीभाषा अंगावर परिधान करून माझी मराठी भाषा सजली आहे माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंत इथं कवित्री सांगतात की माझ्या मराठी भाषेचे अमृत जो कोणी पिऊन घेईल म्हणजे तिचा गोडवा समजून घेईल तो खरा भाग्यवान ठरेल कोणताही पंत असो वा समाज असो मराठी कोणताही भेदभाव करत नाही माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची बोवी मराठीची थोरवी सांगताना कवित्री म्हणतात की माझ्या मराठी भाषेची महती मी काय वर्णन करावी दूरदूरच्या देशात माझी मराठी भाषा पसरली आहे माझ्या मराठीची ओवी लांबवरच्या देशातही ऐकू येते